मित्रांनो, या हॉटेलचं नाव आहे अर्बन हाऊस कोपनहेगन आणि स्टेशनच्या अगदी कोपनहेगन सेंट्रल स्टेशनच्या अगदी जवळ आहे. आणि हे मेनिंगर ग्रुप म्हणून या ग्रुपचं हे हॉटेल आहे. तर या मेनिंगर ग्रुपचे युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स आहेत. तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कुठला शहर तुम्हाला कव्हर करायचं आहे त्याबद्दल तुम्ही विचारू शकता. ही अख्खी बिल्डिंग हॉटेलची आहे राईट अप टू द एंड, त्यामुळे यांचे बरेच रूम्स आहेत. आणि एका रूममध्ये तुम्ही बघित असेल तर वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे रूम मिळतात. 6 बेड 8 बेड 4 बेड 2 बेड असे वेरियस कॉम्बिनेशन्स आहेत. तुम्ही जेव्हा वेबसाईटवर जाऊन चेक करा, नक्कीच तुमच्या पसंतीचा एखादी रूम तुम्हाला स्वस्त दरात अवेलेबल मिळेल. मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही हॉटेल कम हॉस्टेल अशा प्रकारच्या ठिकाणी राहत आहोत. तुम्ही तुम्हाला आता पटकन हॉटेल कम हॉस्टेलची सफर घडवतो. तुम्ही रंगबिरंगी रेनबो फ्लॅग्स बघत असाल, कारण हा आठवडा कोपनहेगनमध्ये प्राईड वीक म्हणून साजरा केला जातो आहे. प्राईड म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्ससेक्शुअलसाठीचा आठवडा ते सेलिब्रेट करतात. सर, तुम्हाला सगळीकडे रेनबो फ्लॅग्स दिसतील. तर इथे सोफाज आहेत रेस्ट करायला, आणि हा त्यांचा मेन एरिया. इथे तुम्ही बघत असाल, इथे चिलआउट करायसाठी एरिया आहे. इथे पूल टेबल्स आहेत, सॉरी फुटबॉल टेबल आहेत. इथे लॉकर्स आहेत. इथे 5 क्रोनर्स डॅनिश क्रोनर पर आवर च्या हिशोबाने बरेच लॉकर्स आहेत. मोर लॉकर्स हिअर. इथे खाली मोठ्या बॅग्स तुमच्या बसू शकतात. इथे आलात तर इथे टी व्ही आहे मेन बसायला. इथे आहे वॉशिंग मशीन्स आणि ड्रायर्स. तुम्हाला तुमचं जी सगळी डर्टी लॉन्ड्री आहे ते तुम्ही इथे क्लीन करू शकता. आणि इथे तुम्हाला बसायला जागा आहे. तुमचं जोपर्यंत वॉशिंग सायकल, ड्राइंग सायकल चालू आहे, बघायला टी व्ही पण आहे. इथे पूल टेबल आहे. लायब्ररी पण आहे चांगल्या बुक्सची. वेगवेगळ्या भाषेतले बुक्स आहेत, मेनली जर्मन, डॅनिश, स्वीडिश, इंग्लिश ऑब्व्हियसली. आणि हा सेल्फ सर्व्हिस किचन एरिया आहे. इथे तुम्हाला सगळी भांडी इथे फ्रीमध्ये यूज करायला मिळतात. इथे कटलरी आहे, क्रॉकरी आहे, आणि इथे मायक्रोवेव्ह आहेत फूड गरम करायला. आणि इथे जे तुमच्याकडे एक्स्ट्रा सामान जे वाचलं असेल ते तुम्ही इथे ठेवून जाऊ शकता फ्री फ्री म्हणून दुसऱ्यांना वापरण्याकरता. फ्रीज आहे तुमचं काही मिल्क किंवा नाशवंत गोष्टी ठेवण्यासाठी. आणि इथे बसून जेवायला ॲज अ फॅमिली पण इथे टेबल्स आहेत. इथे आणि इथे या रूममध्ये थोडे एक्स्ट्रा टेबल्स आहेत. तर असं होलसम तुम्ही एक आठवडा, दोन आठवडे जेवढी पण तुमची ट्रिप आहे इथे तुम्ही वेळ घालवू शकता. डेकोर पण खूप इन्व्हायटिंग आहे, वॉर्म आहे. वेगवेगळ्या देशातली माणसं इथे आम्हाला भेटली, खास करून युरोपियन अमेरिकन जास्त आहेत आणि चायनीज जॅपनीज लोक जास्त आहेत. दाखवायचं होतं कोपनहेगन सायकलचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. सॉरी, इथे वेगवेगळ्या प्रकारची शेपमध्ये तुम्ही बघू शकता हँडल्स आहेत, सीट्स आहेत, आणि त्याचं छान शोपीस त्यांनी इथे बनवलं आहे. हा त्यांचा चेक इन एरिया तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही सेल्फ सर्व्हिस चेक इन एरिया आहे. दिस इज द रेस्टॉरंट एरिया. तुम्ही बसू रेस्टॉरंट. इथे बार आहे, एन्जॉय. आणि सकाळी इथे ब्रेकफास्ट पण सर्व केला जातो, ब्रेड बटर, सिरियल्स, बेकन. इंग्लिश ब्रेकफास्ट, युरोपियन ब्रेकफास्ट इथे सर्व केला जातो. तर अशी होती हॉटेल कम हॉस्टेलची सफर.
काय वाटतं तुम्हाला, तुम्ही अशा हॉटेलमध्ये राहणं पसंत कराल का, हॉस्टेलमध्ये राहणं पसंत कराल का? कारण आपण नेहमी ज्या हॉटेल्समध्ये राहतो त्यामध्ये टी व्ही सगळं इन्क्लुडेड असतं, पण हे हॉटेल कम हॉस्टेल त्या मानाने रेग्युलर हॉटेलपेक्षा बरंच चीप आहे. तेव्हा तुम्ही जर फॅमिलीबरोबर किंवा एकटे बजेटवर ट्रॅव्हल करत असाल तर नक्की हॉस्टेलचा विचार करा. तुमच्यापैकी बरेच जण ऑलरेडी हॉस्टेलमध्ये राहिले असतीलच, पण तरी मला तरी हा सेटअप खूप आवडला. तुम्ही जर मॅक्सिमला जर एखादी सिटी एक्सप्लोअर करायची असेल की स्टे फॉर रिअली लॉंग टाईम अशा ठिकाणी, कारण सगळ्याच गोष्टी आहेत, काही एक्स्ट्रा बाहेर कुठे जायची गरज नाही. कमेंट्समध्ये आम्हाला प्लीज सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, आणि आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि असेच आणखी नवीन